हाय फ्रेंड्स, ई मॅथ्स ट्युटोरियल या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत. फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये ब्रिज कोर्स क्लास 9th सब्जेक्ट मॅथमॅटिक्स डे 13th अँड 14th लर्न करणार आहोत. आपण जर या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, तसेच शेअर करायला विसरू नका. लर्निंग आउटकम्स: कन्स्ट्रक्ट द ट्रायंगल ॲज पर गिवन इन्फॉर्मेशन. सब युनिट: टू कन्स्ट्रक्ट ट्रायंगल गिवन लेंथ ऑफ इट्स थ्री साईड्स. आपल्या थ्री साईडची लेंथ दिली असेल आणि त्यावरून आपल्याला ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायचं आहे. ओके. सेकेंड, ओके, त्यानंतर आपल्याला एक्सरसाइज सॉल्व करायचे. आपण या एक्सरसाइज सॉल्व करणार आहोत, त्यामध्ये तुम्हाला ट्रायंगल कसा कन्स्ट्रक्ट करतात हे कळणार आहे. सो नेक्स्ट सब युनिट इज कन्स्ट्रक्ट ट्रायंगल गिवन टू साइड्स अँड अँगल इन्क्लुडेड बाय देम. टू साइड्स आहे आणि त्यामधील अँगल दिला असेल तर आपल्याला ट्रायंगल कन्स्ट्रक्ट कसा करायचा हे सुद्धा आपण बघणार आहोत आणि त्यावर आधारित एक्सरसाइजसुद्धा सॉल्व करणार आहोत. नेक्स्ट सब युनिट कन्स्ट्रक्ट ट्रायंगल गिवन टू अँगल्स अँड द इन्क्लुडेड साईड. सो दोन अँगल दिले असेल आणि त्याने इन्क्लुडेड साईड दिली असेल नंतर एवढ्या माहितीवरून आपल्याला ट्रायंगल कसा कन्स्ट्रक्ट करतात हे सुद्धा आपण एक्सरसाइजमध्ये बघणार आहोत. आता आपण एक्सरसाइज सॉल्व करूया म्हणजेच तुम्हाला ट्रायंगल कसा कन्स्ट्रक्ट करतात हे कळेल. फर्स्ट एक्सरसाइज, फर्स्ट एक्झाम्पल. कन्स्ट्रक्ट ट्रायंगल पी क्यू आर सच दॅट पी क्यू इज इक्वल टू 5 सेंटीमीटर, क्यू आर इज इक्वल टू 3 सेंटीमीटर अँड पी आर इज इक्वल टू 4 सेंटीमीटर. सो गिवन इन्फॉर्मेशनवरून आपण रफ फिगर ड्रॉ करून घेऊया. या ठिकाणी तुम्ही स्केलचा यूज करून हा ट्रायंगल ड्रॉ करू शकताय. ओके, ट्रायंगल इज ट्रायंगल पी क्यू आर. इन ट्रायंगल पी क्यू आर पी क्यू इज इक्वल टू 5 सेंटीमीटर, क्यू आर इज इक्वल टू 3 सेंटीमीटर अँड पी आर इज इक्वल टू 4 सेंटीमीटर. ओके, आपल्याला या मेजरमेंटवरून ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायचं आहे. सो फर्स्ट आपल्याला क्यू आर ड्रॉ करावं लागेल. सो सेगमेंट आपण से क्यू आर ड्रॉ करून घेऊया. क्यू आरची लेंथ आहे 3 सेंटीमीटर, म्हणजे ही साईड आपण क्यू आर फर्स्ट ड्रॉ करून घेऊया आणि त्यानंतर रिमेनिंग साईड आपण ड्रॉ करूया. ओके, सो फर्स्ट क्यू आर इज इक्वल टू 3 सेंटीमीटर ड्रॉ करून घ्या. आपण लेंथ क्यू आर, सेगमेंट क्यू आर ड्रॉ केलेला आहे. त्यानंतर क्यू पी इज इक्वल टू 5 सेंटीमीटर, पी क्यू इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. सो फाय कंपासमध्ये 5 सेंटीमीटर डिस्टन्स मेजर करून घ्या. या ठिकाणी 5 सेंटीमीटर मी मेजर करून घेतलेलं आहे. सो नेक्स्ट हा स्टील पॉईंट, कंपासचा स्टील पॉईंट पॉईंट क्यू वरती पुट करा आणि त्यानंतर ह्या वरच्या साईडला काय करा, एक आर्क ड्रॉ करा. ओके, अपर साईडला आर्क ड्रॉ करा. नेक्स्ट पी आर इज इक्वल टू 4 सेंटीमीटर. आता 4 सेंटीमीटर डिस्टन्स मेजर करून घ्या. डिस्टन्स या ठिकाणी 4 सेंटीमीटर मी मेजर करून घेतलेलं आहे. सो आता पॉईंट पॉईंट आर वरती ठेवा, स्टील पॉईंट पॉईंट आर वर ठेवा आणि हा जो अपर साईडला आर्क ड्रॉ केला आहे त्याला या प्रकारे कट करा. हा जो हा पॉईंट आपल्या इंटरसेक्टिंग पॉईंट आहे तो पॉईंट म्हणजे हा पॉईंट पी आहे. ओके, नेक्स्ट पॉईंट पी अँड क्यू जॉईन करा अँड पॉईंट पी आणि आर जॉईन करा. सो ड्रॉ से पी क्यू अँड ड्रॉ से पी आर. या प्रकारे आपण ट्रायंगल पी क्यू आर कन्स्ट्रक्ट केलेला आहे. ओके, सो नेक्स्ट सेकंड, ड्रॉ अँड इक्विलॅटरल ट्रायंगल हॅव्हिंग साईड 5.7 सेंटीमीटर. म्हणजे फर्स्ट आपल्याला रफ फिगर आपण ड्रॉ करू शकतोय. ड्रॉ अँड फिगर सपोज आपण ट्रायंगलला नेम देऊया ट्रायंगल एबीसी. इक्विलॅटरल ट्रायंगल्स मीन ऑल साईड इक्वल. सो 5.7 सेंटीमीटर, ए बी अल्सो 5.7 सेंटीमीटर अँड ए सी अल्सो 5.8
AB is equal to 5.7, BC is equal to AB is equal to 5.7, BC is equal to 5.7, and AC is equal to 5.7 because triangle is an equilateral triangle. Equilateral triangle असेल तर three side कशा असतात equal असतात. So first आपण BC draw करून घेऊया. Say BC is equal to 5.7 आपण draw करून घेतले. So next compass मध्ये distance किती measure करून घ्यायचे 5.7 म्हणजे BC किती आहे 5.7 तेवढंच measure करून घ्या. Okay, कारण ऑल साइड किती आहेत 5.7 च्याच आहेत. सो नेक्स्ट आपण 5.7 मेजर करून घेतले. ओके, नेक्स्ट पॉईंट बी वरती हा स्टील पॉईंट ठेवा आणि अपर साईडला या प्रकारे आर्क ड्रॉ करा. सी वरती स्टील पॉईंट ठेवा आणि अपर साईडला जो अगोदर आपण आर्क ड्रॉ केलेला आहे त्याला काय करा कट करा. ओके, आता हा जो पॉईंट आहे हा पॉईंट कोणता आहे ए आहे. सो नेक्स्ट सेग ए बी आणि सेग ए सी जॉईन करा. या प्रकारे आपण ट्रायंगल ए बी सी म्हणजे हा इक्विलॅटरल ट्रायंगल आपण कन्स्ट्रक्ट केलेला आहे. ए बी जी 5.7 5.7 5.7. ओके, ऑल साइड इक्वल. सो नेक्स्ट सेकंड एक्सरसाइज त्यामधील फर्स्ट एक्झाम्पल. कन्स्ट्रक्ट ट्रायंगल एक्स वाय झेड सच दॅट एक्स वाय इज इक्वल टू 5 सेंटीमीटर, एंगल एक्स झेड एक्स वाय इज इक्वल टू 80 डिग्री, अँड एक्स झेड इज इक्वल टू 4 सेंटीमीटर. सो फर्स्ट ड्रॉ रफ फिगर. ओके, एंगल एक्स इज गिवन. ओके, सो एक्स वाय झेड आपण एक्स या ठिकाणी काय घेतो अँगल एक्स इज एक्स दिलेला आहे म्हणून आपण या ठिकाणी एक्स हा व्हर्टायसिस घेतलेला आहे. ओके, सो एक्स वाय इज इक्वल टू 5 सेंटीमीटर, एक्स झेड इज इक्वल टू 4 सेंटीमीटर आणि अँगल एक्स इज इक्वल टू 80 सेंटीमीटर. ओके, आता यावरून आपण फेअर फिगर आपण काय करूया ड्रॉ कन्स्ट्रक्ट करूया. सो फर्स्ट ड्रॉ एक्स झेड इज इक्वल टू 4 सेंटीमीटर. आपल्याला सेगमेंट एक्स झेड 4 सेंटीमीटरचा ड्रॉ करायचा आहे. एक्स झेड आपण ड्रॉ करून घेतलंय. नेक्स्ट अँगल हा अँगल किती आहे 80 डिग्री. सो आता या ठिकाणी आपल्या एक्स या ठिकाणी अँगल 80 डिग्रीचा ड्रॉ करायचा आहे. सो व्यवस्थित हा तुम्ही व्यवस्थित ऍडजस्ट करून घ्या. आता सेगमेंट या साईडला आहे, मी या साईडने 0 20 30 या मेजर करून घ्या. सो काउंट करा 10 20. आपण हा पॉईंट जॉईन करून घेतलेला आहे म्हणजेच हा अँगल आपण 80 डिग्रीचा ड्रॉ केलेला आहे. सो नेक्स्ट एक्स वाय इज इक्वल टू 5 सेंटीमीटर, एक्स वाय इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. सो 5 सेंटीमीटर कंपासमध्ये मेजर करून घ्या. या प्रकारे हा मेजर करून घेतलेला आहे, तुम्ही सुद्धा कंपासमध्ये मेजर करून घ्या अँड प्लेस स्टील पॉईंट ऑन एक्स. ओके, ह्या एक्सवरती हा पॉईंट ठेवलेला आहे अँड ह्या ज्या आपण रेवरती या प्रकारे आर्क ड्रॉ करा. ओके, हा पॉईंट कोणता आहे, हा पॉईंट आहे वाय. या ठिकाणी हा पॉईंट वाय आहे. सो नेक्स्ट ड्रॉ वाय झेड, सेग वाय झेड किंवा पॉईंट वाय अँड झेड जॉईन करा. या प्रकारे आपण ट्रायंगल एक्स वाय झेड कन्स्ट्रक्ट केलेला आहे. सो नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल. कन्स्ट्रक्ट ट्रायंगल पी क्यू आर सच दॅट पी फर्स्ट आपण रफ फिगर कन्स्ट्रक्ट करून घेऊया. पी क्यू आर हा को अँगल आहे 120 म्हणजे या प्रकारे आपण ट्रायंगल ड्रॉ करूया. रफ फिगर आपण करतोय पी क्यू आर, अँगल क्यू इज इक्वल टू 120 डिग्री, क्यू आर इज इक्वल टू 4 सेंटीमीटर अँड पी क्यू इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. ओके, सो फर्स्ट हे आपण रफ फिगर ड्रॉ केले म्हणजेच आपल्याला फर्स्ट काय ड्रॉ करायचं आहे क्यू आर. सेगमेंट क्यू आर इज इक्वल टू 4 सेंटीमीटर, क्यू आर इज इक्वल टू 4 सेंटीमीटर. ओके, ड्रॉ सेगमेंट क्यू आर इज इक्वल टू 4 सेंटीमीटर. 4 सेंटीमीटर सेगमेंट आपण ड्रॉ केलं आहे. सो नेक्स्ट अँगल क्यू इज इक्वल टू 120. सो टेक प्रोट्रॅक्टर, हा प्रोट्रॅक्टर घेऊन आपल्याला किती अँगल काढायचा आहे 120. ओके, व्यवस्थित तुम्ही
ॲडजस्ट करून घ्या. तर या साईडला आपण काउंट करणार, या साईडने आपण काउंट करणार आहोत. 0, 10, 20, 80, 90, 100, 110 and 120 ओके. सो नेक्स्ट अप पॉइंट आणि क्यू जॉईन करून घ्या. या प्रकारे हा आपण रे काढलेला आहे. हा अँगल किती आहे? 120 degrees. सो नेक्स्ट पी क्यू इज इक्वल टू 6 centimeters. सो कंपासमध्ये तुम्ही 6 centimeter मेजर करून घ्या. 6 centimeter मेजर केलेला आहे. आता आहे स्टील पॉइंट, पॉईंट क्यू वर ठेवा आणि या रेवरती या प्रकारे आर्क ड्रॉ करा. हा आर्क या रेला ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतोय तो पॉईंट कोणता आहे? आपला पॉईंट पी इज हियर. ओके. सो नेक्स्ट ड्रॉ से पी आर, म्हणजेच पॉईंट पी आणि आर जॉईन करून घ्या. या प्रकारे आपण हा ट्रायंगल कन्स्ट्रक्ट केलेला आहे. पी क्यू इज इक्वल टू 6 centimeter. पी क्यू इज इक्वल टू 6 centimeter. ओके, आपण ट्रायंगल पी क्यू आर कन्स्ट्रक्ट केलेला आहे. सो नेक्स्ट नेक्स्ट थर्ड एक्सरसाइज एक्झाम्पल. फर्स्ट कन्स्ट्रक्ट ट्रायंगल ए बी सी सच दॅट बी सी इज इक्वल टू 4.8, अँगल बी इज इक्वल टू 40 degrees अँड अँगल सी इज इक्वल टू 90 degrees. सो फर्स्ट आपण काय करूया, रफ फिगर ड्रॉ करून घेऊया. ओके, हा अँगल आहे 90 degrees, अँगल सी इज हियर. ओके, अँगल सी इज इक्वल टू 90, अँगल बी इज इक्वल टू 40, सो बी इज हियर आणि पॉईंट ए इज हियर. ट्रायंगल ए बी सी, इन ट्रायंगल ए बी सी बी सी इज इक्वल टू 4.8, बी सी इज इक्वल टू 4.8. ओके, अँड टू अँगल्स आर गिवन, अँगल सी अँड अँगल बी. सो फर्स्ट आपण काय करूया, अँगल सॉरी साईड बी सी ड्रॉ करूया. साईड बी सी इज इक्वल टू 4.8, मीन्स 4.8 centimeters सेगमेंट बी सी आपण फर्स्ट ड्रॉ करून घेऊ. बी सी आपण ड्रॉ केलं आहे. नेक्स्ट अँगल सी इज इक्वल टू 90 degrees, अँगल सी की 90 इज हियर. ओके, हा ड्रॉ करून घ्या. आपण अँगल सी 90 degrees ड्रॉ केला आहे. सो नेक्स्ट अँगल बी इज इक्वल टू 40 degrees, अँगल बी इज इक्वल टू 40 degrees. सो या ठिकाणी 40 degreesचा अँगल ड्रॉ करा. ओके, 40. आता या बाजूने आपण काउंट करणार, 10, 20, 30, 40 इज हियर. ओके, सो नेक्स्ट बी आणि हा पॉईंट जॉईन करून घ्या आणि तो रे ह्या फर्स्ट रेला काय करेल? इंटरसेक्ट करेल. आपण रे जॉईन केलेला आहे. हा अँगल आहे 40 degrees, हा अँगल 90 आहे, म्हणजे हा पॉईंट कोणता आहे? पॉईंट ए इज हियर. ओके, सो या प्रकारे आपण ट्रायंगल ए बी सी कन्स्ट्रक्ट केलेला आहे. ओके, नेक्स्ट लास्ट एक्झाम्पल. कन्स्ट्रक्ट ट्रायंगल एल एम एन सच दॅट एम एन इज इक्वल टू 3.5 centimeter, अँगल एम इज इक्वल टू 110 degrees अँड अँगल एन इज इक्वल टू 40 degrees. तुम्ही रफ फिगर ड्रॉ करू शकताय. This is 110, angle M is here, N is equal to 40 degrees and MN is equal to 3.5 centimeter. Okay, so first upon MN is equal to 3.5 centimeters a segment MN draw kuriya. upon seg MN draw kile. So next angle M is equal to 110 degrees, 110 आपण अँगल ड्रॉ करूया. 0, 10, 20, 80, 90, 100 and 110 is here. ओके, हा अँगल तुम्ही ड्रॉ करून घ्या, म्हणजे हा पॉईंट आणि पॉईंट एम जॉईन करा. आपण हा रे ड्रॉ केलेला आहे. हा अँगल किती आहे? 110. सो नेक्स्ट अँगल एन इज इक्वल टू 40 degrees. सो या ठिकाणी 40 degreesचा अँगल ड्रॉ करा. तर या साईड